नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। मी अनिल कातळे। आज मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2020। घेऊयात पुणे पिंपरी चिंचवड मावळ परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा। मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज 20,000 अधिक रुग्णांची वाढ होत होती। काल राज्यात 20,000 कमी म्हणजे 17,066 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली। राज्यात काल 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 15,789 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10,77,000 पुढे गेली आहे। त्यापैकी 7,56,000 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली। सध्या राज्यात 2,91,256 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत। रिकव्हरी रेट 70.16% एवढा असून मृत्यू दर 2.77% एवढा आहे। पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसोंदिवस वाढत असताना काल दिलासादायक बातमी समोर आली। आतापर्यंत 1,00,000 अधिक रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरित्या मात केली। पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत। शहरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचं प्रमाण आता 83.25% एवढं वाढलं। काल 1,100 नवे रुग्ण आढळले तर 1,456 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। दिवसभरात 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला। पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1,20,757 पर्यंत वाढली असली तरी त्यापैकी 17,393 सक्रिय रुग्ण आहेत। आतापर्यंत या रोगामुळे 2,832 नागरिकांचा मृत्यू झाला अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून 1,000 पुढे वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येला काल थोडासा ब्रेक लागला। शहरात काल 821 नवीन रुग्णांची भर पडली। 459 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। शहरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। शहरात आजपर्यंत 64,382 जणांना कोरोनाची लागण झाली। त्यातील 50,438 जण बरे होऊन घरी गेले आहेत। आतापर्यंत 1,353 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सध्या 6,429 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मावळ तालुक्यात काल 83 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर दिवसभरात 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। काल तालुक्यात एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली। तालुक्यातील एकूण 3,119 कोरोनाबाधितांपैकी सध्या 895 रुग्ण सक्रिय आहेत तर 2,117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। 107 रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे। अपुरी साधन सामुग्री कमी मनुष्यबळ असताना कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असं आवाहन देहरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केलं आहे। देहरोड कॅन्टोनमेंट बोर्ड क्षेत्रातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत हरितवाल यांची सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी एमपीसी न्यूजला भेट द्या। केंद्र सरकारने राज्याचा जीएसटी परतावात अनुदान तात्काळ द्यावं अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी काल लोकसभेत केली। महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत। कोरोनाच्या संकटाशी सामना करताना राज्य सरकार आर्थिक संकटात सापडलं आहे, त्यामुळे केंद्र शासनाने राज्याचा जीएसटी परतावा तसेच अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी बारणे यांनी केली। भोसरी इंद्रायणी नगर येथील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्फोट प्रकरणी महावितरणने भोसरी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता व 2 तंत्रज्ञांना निलंबित केलं आहे। या दुर्घटनेत 5 महिन्याच्या चिमुरडीसह तिची आई आणि आजी अशा तिघींचा मृत्यू झाला होता। तिन्ही मृतांच्या कुटुंबियांना महावितरणच्या वतीने प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याचंही महावितरणच्या पत्रकात म्हटलं आहे। हातात कोयते घेऊन गाड्यांची तोडफोड करत तसेच आरडाओरडा करून वडगाव बुद्रुक परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या टोळीनं रविवारी मध्यरात्री 1 सुमारास वडगाव बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिरासमोर तसेच सेवंताबाई दांगट पाटील कमान शेवटचा बस स्टॉप, रुतंबरा सोसायटी, कीर्तीनगर व फन टाईम या ठिकाणी जाणाऱ्या कॅनलकडे आरडाओरडा करत गाड्यांची तोडफोड केली होती।
विवाहापूर्वी असलेल्या तथाकथित प्रेम संबंधाच्या संशयावरून एका तरुणाने पत्नीच्या संशयित प्रियकराचा भर दिवसा खून केला. ही घटना रविवारी दुपारी औंध हॉस्पिटल कॅम्पच्या आवारात घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4 पोलिसांनी वडगाव मावळमधून अटक केली. हे आरोपी दूर पळून जाण्याच्या तयारीत होते. याबरोबरच वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे पिंपरी चिंचवड व मावळ परिसरातील ब्रेकिंग न्यूजसाठी वाचत रहा mpcnews.in.